कराड शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या दरम्यान भाजपला पाठिंबा दिला असल्याचे संकेत राजेंद्र सिंह यादव यांनी नुकतेच आज कराड येथे पत्रकार परिषदेत दिले आहेत. पाहूया राजेंद्र सिंह यादव काय पत्रकार परिषदेत म्हणाले. कराड नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये कराड नगरपालिका शहराच्या हद्दीमध्ये तुम्ही आकारला, तुम्ही तक्रारी आम्ही करून सुद्धा त्याची दखल तुम्ही घेतली नाही. हे अनेक वर्ष ते म्हणजे कराड शहराला कराड नगरपालिकेने जे सहकार्य दाखवलं ते कृतज्ञपणा आहे. आणि आमचं म्हणणं आम्ही ज्या तुम्हाला एलओसी दिल्या त्या पद्धतीने तुम्ही ते करून घ्या. परंतु तुम्ही जर आमच्या जर हाजीर घेऊन ज्या वेळेला आम्ही ह्या तक्रारी ज्या पुत्र चव्हाणांच्या समोर केल्या त्या मनोज शिंदे मी पुत्र चव्हाणांच्या बसलो त्यावेळेला हे प्रश्न जागेवर संपव अशी चर्चा झाली. आणि चर्चा झाल्यानंतर दोन दिवसांनी समोरच्या सगळ्या प्रॉपर्टी धारकांना गणपतीच्या नोटिसा निघाल्या. मग आमचं म्हणणं ज्यावेळेला एक आहे ज्यावेळेला कराड शहरानं तुम्हाला एवढं भरभरून दिलं त्याला कराड शहराला आम्ही होणं उचित नाही. त्याचबरोबर कराड शहरातील ह्या महत्वाच्या ठिकाणी अनेक गोळ्या मारल्या, अनेक म्हणजे रस्त्याचे रुंदीकरण अवाजवी रुंदीकरण झाल्या, गोळ्यांचं आकारण निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे मध्ये करेक्शन जर पाहिले तर ते 70-80 करेक्शन आम्ही घेऊन त्याचा नगरपालिकेचा जनरल मीटिंगचा ठराव घेऊन तो शासनाकडे नगरविकास खात्याकडे पाठवतो. परंतु त्याचंही सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आम्हाला रिलॅक्सेशन मिळालेलं नाही. विविध बाय 7 योजनेचे जे मीटर्स होते जे उर्वरित मीटर्स आहेत त्याचे आम्हाला अनुदान मागणीचे आम्ही प्रस्ताव दिले होते त्याही पद्धतीने आम्ही कोणते सकारात्मक भूमिका दिली नाही. म्हणजे हे जे गावावर आलेले म्हणजे सांगण्यासारखे इतके विषय आहेत किंवा सांगण्यासारखे इतके मुद्दे आहेत सांगायला गेले तर इतका वेळ होईल की जवळ 17-18 मुद्दे आहेत या कराड शहराच्या दृष्टीने की हे जे सगळे विषय आहेत तर ज्या शासनाच्या दरबारी जाऊन ही लोकशाही लोकशाहीमध्ये आज शासनाच्या दरबारी जाऊन हे आपले प्रश्न सगळे सोडवणं गरजेचं आहे. आणि मुख्यमंत्री असतील, आमचे नेते श्रीमंत उदय महाराज असतील, त्या सर्वांनी मिळून वादळ पोचले असतील, या सर्वांनी मिळून आम्हाला एक चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की बाबा कराड शहराच्या जे प्रलंबित जे हे निर्माण झालेले संकट आहे ते सोडवण्यासाठी आपलं पुढं जे काय आमचे जे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावाला योग्य ते निधी मिळण्यासाठी कराड शहराचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एवढी गडबड झाली की तुमच्याशी आम्हाला कोणते प्रश्न बोलता आलं नाही, आमची तुम्हाला प्रतिक्रिया देता आली नाही. परंतु शहराचे असलेले प्रलंबित प्रश्नासाठी आणि त्या सोडवणुकीसाठी म्हणून आम्ही